महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश त्वरित वाटप करावे आणि गणवेशाचे राज्य शासनाने दिलेला ठेका रद्द करावा अशी मागणी सोलापुरात उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शाळा सुरू होऊन 10 ते 15 दिवस उलटून गेले, अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. गणवेश शाळा सुरू होण्याअगोदर मिळणे आवश्यक असताना सत्ताधारी यांच्या आर्थिक फायद्यासाठी ठेकेदाराला हाताशी धरून गणवेश देण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने सोलापुरात करण्यात आला आहे. पक्ष फोडण्यामध्ये या भाजप सरकारला पक्ष फोडण्यामध्ये जरस आहे. वेगवेगळ्या पक्षामधले आमदार फोडायचे आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण देशात ज्या पद्धतीनं हुकुमशाही सरकार निर्माण झालं होतं त्याच पद्धतीचं हुकुमशाही सरकार या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं सुरू केलेलं आहे. विद्यार्थ्यांचे गणवेश आणि पाठ्यपुस्तकं हे तर आमचा हक्काचं आहे, यांना दिलंच पाहिजे. आणि तुम्हाला देणं होत नाही तर तुम्ही ज्या पदावर आहात ती पदं सोडून तुम्ही रस्त्यावर या. लोक वाट पाहत आहे. ज्या प्रमाणे लोकसभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता दाखवून दिलंय की हे जे मिंदे सरकार आहे, भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, ते नालायक सरकार, ते घटना बाह्य सरकार, हे खोटं सांगून फसवून सरकारमध्ये बसलेले लोक यांना यांची जागा दाखवण्यासाठी महाराष्ट्रातली जनता आतुर आहे. आणि म्हणून हिंमत असेल तर तुम्ही या मुदतपूर्व निवडणुका लावा. 3 महिने नाही, आजच निवडणुका लावा. आम्ही तयार आहोत निवडणुकीला आणि तुमची जागा ज्याप्रमाणे नागरिक दाखवायला तयार आहे तसे आम्ही शिवसेने सैनिक जे आहोत ते आम्ही प्रचंड चिडलेले शिवसैनिक ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये काम केले त्याच्याही पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काम करून ही संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता आम्ही खेचल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आम्ही बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या सोलापूरच्या शिक्षण खात्याला आमच्या शिवसेनेचे अंगीकृत असलेल्या ज्या संघटना आहेत, भारतीय विद्यार्थी सेना आहे, युवा सेना आहे, याच्या माध्यमातून नऊ गायकवाड यांनी जवळजवळ 16 तारखेला 12 तारखेला त्यांनी निवेदन दिलं होतं. 12 तारखेला एक निवेदन, 16 तारखेला एक निवेदन. शालेय गणवेश आणि स्काउटच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी निवेदन दिल्यानंतर शिक्षण खात्याकडून त्यांना एक पत्र दिलं गेलं की आम्ही थोडं दिरंगाई होतोय, जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार कापड दिलेलं नाही, लवकरात लवकर आम्ही तुमचे गणवेश आम्ही विद्यार्थ्यांचे वाटप करणार आहोत. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी या संपूर्ण शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये मुलांच्या गणवेशाला अजून सुद्धा वाट बघायची वेळ या मुलांवर आलेली आहे. आणि म्हणून या शिक्षण खात्याला मी या ठिकाणी त्यांना आव्हान देतो की तुम्ही लवकरात लवकर या मुलांचं काम करा, या मुलांचा तळतळाट घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकर म्हणजे अतिशय जलद गतीनं तुम्ही या विद्यार्थ्यांच्या गणवेशाबद्दल मीटिंग घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करून त्यांना त्यांची कामं करून द्या, त्यांना शाळेला जाऊ द्या, त्यांच्या हक्काचं शिक्षण त्यांना घेऊ द्या अशा पद्धतीचं आव्हान मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करत आहे. आणि लवकरात लवकर जे शिक्षण मंत्री आहेत, जे शिक्षण सम्राट आहेत, या शिंदे सरकारमध्ये बसलेले या लोकांना सुद्धा मी आव्हान देतो की तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमचा पदाचा राजीनामा द्या, इलेक्शन लावा लवकरात लवकर. 4 महिने राहिलेत इलेक्शनला, त्याच्या आधी जर तुमच्यामध्ये हिंमत असेल, जर तुमच्या दम असेल, तर त्याच्या आधी तुम्ही ही सरकार मिंदे सरकार हे घटनाबाह्य सरकार बरखास्त करून त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका लावा
आम्ही तयार आहोत निवडणुकीला तोंड देण्यासाठी आणि तुम्हाला खाली खेचण्यासाठी. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा.